नमस्कार। शिंदेच पक्षातून फुटलेल्या 40 आमदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा पॉवरफुल प्लॅन। चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। येत्या काळात हा सत्ता संघर्ष आणखी पेटणार आहे। शिंदेसह पक्षातून फुटलेल्या 40 आमदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पॉवरफुल प्लॅन बनवला आहे। एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आणला। 40 आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारलं। एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार रातोरात कोसळले। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले। यानंतर राज्यात नवे शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आलं। येत्या काळात हा सत्ता संघर्ष आणखी पेटणार आहे। शिंदेसह पक्षातून फुटलेल्या 40 आमदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पॉवरफुल प्लॅन बनवला आहे। शिंदेसह 40 आमदारांना शह देण्यासाठी ठाकरेंनी नवी रणनीती आखली आहे। शिंदेसह 40 आमदारांच्या मतदारसंघात नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणार आहेत। उद्धव ठाकरे लोकसभा विधानसभा स्थानिक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। उद्धव ठाकरेंनी उमेदवारीसाठी पदाधिकाऱ्यांची आत्यापासूनच चाचपणी सुरू केली आहे। याचाच एक भाग म्हणून संजय राठोड यांना शह देण्यासाठी ठाकरे गट संजय देशमुख यांना पुढे करणार आहे। अशाच प्रकारे अन्य जिल्ह्यातही बंडखोर आमदारांच्या तोडीस तोड देण्यासाठी सगळ्या नेत्यांना ठाकरे पुढे करणार आहेत। पक्षातून फुटलेल्या आमदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंची रणनीती आखत आहे। याशिवाय सुप्रीम कोर्टातील लढाई जिंकण्यासाठी देखील ठाकरेंनी कंबर कसली आहे। एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पक्षाला बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरे करत आहेत, तर युवासेना आदित्य ठाकरे देखील चांगलेच सक्रिय झाले आहेत। आदित्य ठाकरे देखील सातत्याने आक्रमक भूमिका मांडत आहेत। ठाकरे पिता पुत्र दौरे करत शिवसेनेची नव्याने बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहे। अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।